नेवाळी येथे आई गावदेवी प्रसन्न गौरी स्पोर्ट्सच्या वतीने आयोजित केलेल्या आमदार चषक 2023 या क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी यांच्या हस्ते आणि भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. पनवेल तालुक्यात क्रिकेटचा हंगाम सुरू झाला आहे. त्यानिमित्त नेवाळी येथे आई गावदेवी प्रसन्न गौरी स्पोर्ट्सच्या वतीने आमदार चषक 2023 ही क्रिकेट स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेचं आयोजन राजेश कथारा आणि आकाश कथारा यांनी केलं असून नेवाळी येथील मैदानात 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर दरम्यान ही क्रिकेट स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेचं उद्घाटन भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी यांच्या हस्ते आणि भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले असून त्यांनी या स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी भाजपचे पनवेल तालुका सरचिटणीस भूपेंद्र पाटील यांच्यासह मान्यवर आणि क्रिकेट प्रेमी उपस्थित होते. गौरी स्पोर्ट्स नेवाळीच्या वतीनं आज त्या मैदानावर मर्यादित सरकारचे क्रिकेट सामन्याचं उद्घाटन त्या ठिकाणी झालेलं आहे. सर्वप्रथम मी जाहीर करतो आणि त्या स्पर्धा ज्याने आयोजित केलेल्या आहेत असे राजेश कथारा त्यांचे सर्व आकाश कथारा त्यांचे सर्व साथी यांना मनापासून धन्यवाद देईल की आपण एक चांगल्या मॅचेस या ठिकाणी आपण आयोजित केलेली आहे. खेळाडूंना याच्यामध्ये सराव करायला वेळ मिळतो पण मला वाटतं आत्ताचे खेळाडू असे झालेत की भारतीय क्रिकेटर जसे फटके मारतात तशाच पद्धतीचे छक्के आज आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतील याच्याबद्दल मात्र शंका नाही. संयोजक एकदम हुशार आहेत कारण त्यांनी आज पहिलीच मॅच लावली ती पोलीस आणि डॉक्टर हे दोन्ही अत्यावश्यक सेवांची मॅच आज या ठिकाणी त्यांनी लावलेली आहे. खरोखर बघायला सर्वांना समाधान वाटेल. आपण या ठिकाणी आम्हाला बोलवलं त्याच्याबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि ह्या ज्यांच्या नावानं या मॅचेस आहेत तसे आमदार प्रशांत ठाकूर साहेब हे जसं शांतपणा सर्वांचं ऐकतात तशा पद्धतीनं आपण हा खेळसुद्धा शांतपणे करावा. सर्वांना शुभेच्छा देत असताना सर्वांनी या खेळ पुन्हा स्पर्धा कशा चांगल्या पद्धतीनं साजऱ्या होतील या दृष्टीकोनातून बघावं.